नमस्कार श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा आहोत डॉक्टर अशोक राणा यांच्याशी संपर्क करण्यासाठी. आणि आज आपण नवरात्र चालू असल्याने त्या संबंधीचा इतिहास, त्या संबंधीच्या परंपरा कशा चालू झाल्या, दुर्गादेवीचं म्हणजे कसं पूजलं जाऊ लागलं नवरात्राला, या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, मला प्रश्न विचारावा असं वाटतो. आता नवरात्र चालू आहे, आपण भारतीय मातृदेवतांचा इतिहास ही सिरीज केलेली आहे. या सिरीज मध्ये हा बरेच एपिसोड केले आपण, मातृदेवतांवर चर्चा केली. तर मला दुर्गा देवी बद्दल जाणून घ्यायचं होतं सर. दुर्गा हे नाव आणि नवरात्र कसं चालू झालं, दुर्गा देवीला पूजलं कसं जाऊ लागलं, याचा काही इतिहास वगैरे काय सांगता येईल? हा हा. तर दुर्गा हा शब्द दुर्ग पासून झालेला. दुर्ग म्हणजे किल्ला. हो हा, म्हणजे सरळ सरळ अर्थ त्याचा घ्यायचा. तर किल्ल्यावर राहणारी म्हणजे योद्धा ही, म्हणजे लढाई करणारी देवता, म्हणजे वॉरियर गॉडेस ज्याला जगभर अशा प्रकारच्या गॉडेस येत आहेत. कारण मातृदेव मातृसत्ताक पद्धती जगात सर्वत्रच होती. आणि जेव्हा मग किल्ले वगैरे बांधण्यात आले, कारण परकीय शत्रू जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतो तेव्हा लढाईला जायलाच पाहिजे, तेव्हा स्त्रिया मोठ्या प्रमाणात तेव्हा लढाईला जात होत्या. जसं आपल्याकडे अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख आहे की हा राघोबा दादा पेशवे, रघुनाथराव पेशवेने त्यांना पत्र पाठवलं होतं की मला तुमच्या राज्यावर आक्रमण करायचं आहे आणि खंडणी त्यांना वसूल करायची होती मुळात. तर तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना सांगितलं की तसं तर तुमचं हे वागणं योग्य नाही, पण समजा तुम्ही असं एक धाडस केलं तर माझ्याकडे महिलांची फौज आहे आणि मी लढाई करायला सक्षम आहे, आणि तुम्ही हारलात समजा तर एका बाईच्या हाताने तुम्ही हारलात म्हणून तुमची छितू समाजात होईल, आणि मी हारली तर माझ्या संस्थांसाठी, माझ्या राज्यासाठी हारली असा इतिहास लिहिला जाईल. तर त्या भीतीने, हरण्याच्या भीतीने रघुनाथराव पेशवेंनी माघार घेतली आणि मग त्यांचा मुलगा मरण पावला होता, त्याबद्दल सांत्वन करण्याकरता त्यांनी पत्र पाठवलं. तर अशा तऱ्हेने म्हणजे महिलांची फौज अहिल्याबाईंकडे होती, तशीच अनेक ज्या महिला युद्धाच्या क्षेत्रात होत्या आपल्या भारतात आणि जगभर सुद्धा, त्यांच्याकडेही युद्ध करण्याची क्षमता होती. आणि दुर्गा हा शब्द त्यातूनच आलाय की किल्ल्यावरून राज्य करणारी, म्हणजे आपल्या आपल्या समुदायाचं किंवा आपल्या परिसराचं प्रदेशाचं रक्षण करणारी. आता हा अर्थ थोडासा बाजूला टाकला गेला दुर्गेच्या संदर्भात. जेवढे काही ग्रंथ लिहिले गेले त्या दुर्गती म्हणजे वाईट अवस्था ही नाश करणारी, दुर्गतीचं नाहीश करणारी अशा तऱ्हेने, म्हणजे समाजापुढे जो प्रश्न आहे तो नेहमीच युद्धाची गरज नसते, पण प्रत्येकाच्या वाट्याला दुःख दारिद्र्य येत असतं, त्याला दुर्गती आपण म्हणतो. तर ते नाहीच करण्याकरता मग आपण मातृदेवतेचं पूजन करतो, देवतांचं पूजन करतो, पुरुष देवतांचंही करतो, पण प्रामुख्याने दुर्गा ही जी आहे सर्वांमध्ये, सर्व प्रकारच्या लोकांमध्ये लोकप्रिय असं दैवत आहे. आणि बंगालमध्ये दुर्गा पूजा हा जो उत्सव आहे तर तो सुरू व्हायला, म्हणजे सार्वजनिक स्वरूपात तिथे काली मातेचं महत्व आहे आणि त्यामुळे मग काली मातेची मंदिर आहे, तिच्या पूजेच्या परंपरा आहेत, त्याचे संप्रदाय सुद्धा आहेत. जसं आता स्वामी विवेकानंदांचे गुरु जे होते रामकृष्ण परमहंस, हे काली मातेचे पुजारीच होते. अच्छा. काली माता ही तिथली महत्वाची देवता आहे आणि तिला दुर्गा नावाने सुद्धा संबोधलं जातं, म्हणजे ते काही वेगळी देवता नाही दुर्गा आणि काली माता. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा सार्वजनिक दुर्गोत्सव सुरू झाला. तसं आपल्याकडे गणेशोत्सव सार्वजनिक सुरू झाला, त्यालाही कारण सांगितलं गेलं भाऊ रंगारी यांनी राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा देण्याकरता गणेशोत्सव हा सार्वजनिक स्वरूपात साजरा केला आणि पुढे त्यांच्या तालमीत साजरा केला. तालमी म्हणजे त्यांचा आखाडा आहे, अजूनही आहे पुण्यात. आणि मग वर्षभरांनी टिळकांना कळलं की अशा तऱ्हेचा उत्सव भावरंगारीने केलाय. भावरंगारी हे जावळे त्यांचं मूळ आडनाव आणि ते मराठा समाजातले मोठे नेते त्या काळात होते आणि राष्ट्रीय चळवळीत त्यांचा सहभाग होता. आणि त्यांनी तो अशा तऱ्हेने इंग्रजांच्या विरोधात मुळात तो उत्सव सुरू केला. हा, आणि पुढे टिळकांनी तो सत्यशोधकाच्या विरोधात वापरला, हे वास्तव आहे. तर आपल्याकडे हा गणेशोत्सव तर आहेच, पण दुर्गोत्सव सुरू होण्याआधी तो आधी बंगालमध्ये सुरू झाला. आणि त्याचं कारण असं आहे की लॉर्ड कॉर्नवालिस हा एक तेव्हाचा एक व्हायसराय होता आणि
महत्वाचा इंग्रजांचा नेता होता. तर त्याच्या काळात बंगाली संस्थानिक आणि जमीनदार यांनी हा उत्सव सुरू करायला त्याला मदत केली. तर आणि मग पुढे बंगाली लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी दुर्गापूजा आणि गणेशोत्सव सुरू झाले. तर त्याला अकालबोधन हे नाव आहे. अकालबोधन हा काल म्हणजे शंकर आणि अकाल म्हणजे पार्वती. पार्वतीचं बोधन म्हणजे उत्सव. आता इथे अर्थ वेगळा लावला की दुर्गेचं अकाली अवतरण असं आहे आणि अकाल हे दुर्गेचं एक संबोधन आहे. तर शंकराच्या पत्नीचा हा उत्सव कालीचा उत्सव आहे. हा उत्सव इसवीसन 1757 मध्ये लॉर्ड क्लाईव्ह हा सुद्धा एक व्हायसराय होता. तर त्याच्या सन्मानात प्रत्यर्थ कलकत्त्याच्या शोभा बाजार राजबारीच्या राजा नभकृष्ण देव यांनी सार्वजनिक स्वरूपात पहिल्यांदा सुरू केले. तर त्याचं कारण असं होतं की प्लासीच्या लढाईत जो विजय मिळाला हा लॉर्ड क्लाईव्हला, तर त्याबद्दल देवीचे आभार मानण्याकरता त्यांनी त्याची विनंती केली. तर क्रिस्ती चर्चकडे तशी विनंती करू शकत नव्हता कारण एकमेव जो चर्च होता कलकत्त्यातला तो सिराज उद्योगाने नष्ट केला होता आणि मग त्यामुळे त्याला आभार मानायचे होते देवीचे. म्हणून तिथल्या लोकांनी ज्याचं नाव पुढे आपण घेतलं राजा नभकृष्ण देव, तर यांनी त्याच्याकरता सार्वजनिक स्वरूपात दुर्गा मंडप केला आणि मग तो उत्सव सुरू झाला. तर यात काली जी आहे ही मातृदेवता जी आहे ती फार महत्वाची आहे आणि तिच्या निमित्ताने मग दश महाविद्या ही विद्येची देवता आहे. आपण विद्येची देवता सरस्वती मानतो पण तिला विद्येची देवता मानलाय कालीला. तर तिची 10 रूप शास्त्र संप्रदायात मानली आहे. तर त्यांना दश महाविद्या म्हणतात. तर पहिलं रूप जे आहे ते महाकाली चा उल्लेख आपण आधी केला. दुसरं आहे उग्रतारा, तिसरं षोडशी, चौथं रूप आहे भुवनेश्वरी, पाचवं रूप आहे छिन्नमस्ता, सहावं आहे भैरवी, सातवं आहे धुमावती आणि आठवं आहे बगलामुखी, नववं आहे मातंगी आणि दहावं आहे कमला. अशा 10 महाविद्या विद्येच्या 10 देवता म्हणजे ज्ञान ज्यांना संपादन करायचं त्यांनी अशा 10 विद्येचं पूजन करावं, उपासना करावी अशा प्रकारची ही परंपरा. आणि पार्वतीला जे महाकाली म्हटलंय त्याला कारण काळाच्या पुढे जाणारी असा एक अर्थ लोकांनी घेतलेला आहे. पण काळ म्हणजे शंकर, शंकराच्या पुढे जाणारी असा सरळ सरळ अर्थ आहे. तर अशा काळीच्या प्रतिमा काळ्या रंगात घडवल्या जातात म्हणजे काळ्या रंगाचा तिचा संबंध आहे. आणि तिच्या हातात खडग म्हणजे एक मोठी तलवार त्याला खडग म्हणतात. राक्षसाचं शिर असतं. वरद मुद्रा म्हणजे ती वरदान देते आपल्या भक्तांना आणि अभय देते. अभय मुद्रा दोन प्रकारच्या मुद्रा असतात. तिच्या कानामध्ये मेलेल्या व्यक्तीपासून तयार झालेलं कुंडल असतं. गळ्यात नरमुंडमाला असते. तिची जीभ बाहेर आली असते आणि कमरेभोवती राक्षसाच्या करंगळ्या लटकत असतात. म्हणजे बुद्धाच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा तऱ्हेचं करंगळ्या ती माळ घालणाऱ्या एका डाकूचा उल्लेख आहे. तर अशा तऱ्हेने कापालिक संप्रदाय किंवा पूर्वीचे काही संप्रदाय असे होते की आताही आदिवासी जमातींमध्ये आपण विजय मिळवला एखाद्या राजावर किंवा एखाद्या जमातीच्या प्रमुखावर तर त्याचं मुंडकं आपल्या गळ्यामध्ये घालणं, एक असेल तर एक, दोन असेल तर दोन, या ठिकाणी भरपूर ती जी कापालिकांची परंपरा आहे. कापालिकाबद्दल यापूर्वी आपण माहिती पाहिली आहे. तर ही जी काली आहे ही तशी हिंसेची देवता आहे, हिंसा करणारी. पण शाक्त संप्रदायातल्या देवतेला जैनांनी स्वीकारलं. त्यांचं कालिका पुराण जे आहे त्याच्यात रुधिराध्याय कसा आहे यावर आपण माहिती पाहिली होती मागच्या वेळेस. तर जैन लोकांनी तिला सुमतीनाथाची यक्षिणी म्हटलं आणि दक्षिण भारतात ही जी काली आहे महाकाली तिच्या अनेक मूर्ती आहेत, तिच्या पूजा होतात. ग्रामदेवता म्हणून तिला महत्वाचं स्थान आहे आणि जैनांनी तिला विद्यादेवी म्हटलंय. दिगंबर पंत जो आहे जैनांमधला त्या तिला पुरुष दत्ता या नावाने संबोधलं जातं. अशी महाकाली ही अतिशय भेसूर अशा स्वरूपात पूजिली जाते. सर तुम्ही मगाशी दुर्गा म्हणजे नवरात्राचा इतिहास सांगितला. तुम्ही सांगितलं की हा उत्सव इसवी सन 1767 मध्ये लॉर्ड 1757 मध्ये लॉर्ड लाईव्हच्या सन्मानार्थ कलकत्त्याच्या म्हणजे राजबारीच्या राजा नभकृष्ण देव यांनी सार्वजनिक स्वरूपात पहिल्यांदा साजरा केल्याची नोंद आहे.
पण आजकाल लोकांमध्ये कसा समज आहे सर की 9 दिवस महिषासुराचा लढाई चालली आणि त्यामुळे हा 9 दिवस साजरा केला जातो, त्यावेळी लढाई होती म्हणून हा साजरा केला जातो, हा गैरसमज आहे की काय आहे सर लोकांना? नाही, ते मिथक आहे, मिथक आहे. काय होतं की एखादी मूर्ती किंवा तिच्या उपासनेची परंपरा सुरू झाली मग त्या उपासनेच्या परंपरेचा इतिहास सांगण्याची सवय काही विद्वानांना असते आणि त्या कथा जर धर्माशी निगडीत असतील तर त्या कथांना मिथक आपण म्हणतो. आणि हे मिथक कसं आपल्या सोयीनी बनवलं जातं, म्हणजे एकदा आपल्या आकलनाचाही भाग असतो, आपल्याला जेवढं कळतं तेवढं सांगायचं असते त्यातून. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या परंपरेच्या विरोधात, म्हणजे आता महिषासुराची एक परंपरा आहे, हा महिषाला मांडणारा एक मोठा वर्ग उत्तर भारतात आहे, ते स्वतःला असुर म्हणतात, अजूनही आहे ते. असुर नावाची एक जमात, एक शेड्यूल ट्राईब ही उत्तर भारतात आहे, मध्य भारतात सुद्धा आहे आणि ते महिषासुराला आपला पूर्वज मानतात. तर आपल्याकडे महाराष्ट्रात म्हसोबा आहे, तर म्हसोबाचं तर महत्व खूपच आहे, म्हणजे 7 आसराच्या शेवटी म्हसोबाचं पूजन करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. म्हसोबाची स्वतंत्र मंदिरं सुद्धा आहेत, मंदिरं म्हणजे चौरस्त्यावर एक दगड असतो आणि दगडालाच म्हसोबा म्हणतात, त्याला शेंदूर लावून. तर अशा तऱ्हेने म्हणजे ह्या परंपरा जनमानसात आहे आणि त्या परंपरांचा विरोध करण्याकरता मग ज्या लोकांनी ही मिथकं तयार केली त्यातून मग महिषासुराची कथा आणि 8-9 दिवस ते युद्ध चाललं वगैरे वगैरे त्याची मिथक तयार करण्यात आली, ते आपल्या सोयीने करण्यात आलेलं आहे, त्याला काही तसा ऐतिहासिक अर्थ नाहीये. खरं आहे. मग तुम्ही सांगितलं उत्तर भारतात महेश म्हणजे रेडा हे कुलचिन्ह असणारी लोक आहेत, तेही आज ते आजही महिषासुराला आपला पूर्वज मानतात. खरं आहे सर. मग हे जे नवरात्र सुरू होण्याचं जो जे कारण आहे ते राजकीय आहे, आपण मागच्या एपिसोड मध्ये डिस्कस केलेलं आहे, जागर आदी मायेचा नवरात्र म्हणून हा जो एपिसोड आहे तो मी श्रोत्यांना सांगू इच्छितो. पूर्वीचा एपिसोड ही नक्की पहा, तुम्हाला याबद्दल शंका क्लिअर होईल, याबद्दलची शंका क्लिअर होईल. सर तुम्ही सांगितलं 10 या ज्या आहेत मातृदेवता महाकाली वगैरे, तुम्ही मातंगी आता ज्या काही सांगितल्या त्याबद्दल थोडी थोडी माहिती जाणून घ्यायला आवडेल सर. हो, तर ह्या 10 मातृदेवता ज्या आहेत त्या दश महाविद्या म्हणून शाक्त संप्रदाय, शाक्त म्हणजे शक्तीला मांडणार, शक्ती हे पार्वतीचं नाव आहे. तर अशा तऱ्हेने आपण यापूर्वी एका एपिसोडमध्ये गार्डन ऑफ ऍडोनिसचा उल्लेख केला, गार्डन ऑफ ऍडोनिस. तर काजळतीमध्ये ज्याप्रमाणे जव फिरतात आणि मग ते विसर्जन करतात तशाच प्रकारची परंपरा ही ग्रीस संस्कृतीमध्ये आहे, होती आणि आताही काही प्रमाणात ती सुरू आहे. तर ऍडोनिसचा उत्सव म्हणून त्याला महत्वाचं स्थान आहे, गार्डन ऑफ ऍडोनिस त्याला म्हणतात. तशाच प्रकारे आपल्याकडे सुद्धा जव पेरण्याच्या परंपरा आहेत आणि त्यातून मग विसर्जनाची परंपरा आहे. तर हे विसर्जन म्हणजे सर्जनासाठी असते, नवनिर्मितीसाठी असते. तर अशा प्रकारे भारतापुरतं हे सीमित नाही तर जगभरात अशा प्रकारच्या परंपरा आहे. आपण यापूर्वी त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती. तर महाकालीनंतर एक छिन्नमस्ता नावाची एक मातृदेवता आहे. छिन्नमस्ता म्हणजे जिथं मस्तक हे नष्ट झालेलं आहे, स्वतः देखील नष्ट केलं अशा प्रकारची कथा आहे. ती सुद्धा एक तंत्रधर्मातली महाविद्या आहे. तर तिच्या त्या तुटलेल्या मस्तकातून म्हणजे तिच्या अर्धवट शरीरातून रक्त बाहेर येतं आणि ते रक्त ग्रहण करणाऱ्या काही मातृका अशा त्यात दाखवल्या जातात. तर हे भीषण स्वरूप असलं तरी यातून सर्जन म्हणजे उत्पत्ती आणि उत्पत्तीच्या मुळाशी जे आहे आकाश आणि पृथ्वीचं मिलन, तसं पुरुष आणि स्त्रियांचं मिलन, तर अशा प्रकारचं शिल्प आणि चित्र हे छिन्नमस्ताचं असतं. ते प्रजननाचं सुद्धा एक प्रतीक आहे. आणि दुसरी गोष्ट, सृष्टीच्या निर्मिती मागे जे काही मिलन असतं दोन तत्वाचं, त्या तत्वाचं प्रतीक म्हणून छिन्नमस्ता ही एक मातृदेवता तंत्र संप्रदायाने निर्माण केली आणि तिला महाविद्या म्हटलंय. तर अशीच एक महाविद्या त्यांनी निर्माण केली तारा नावाची. आपण ताराबद्दल एक स्वतंत्र एपिसोडच पाहिला होता, त्याचा अर्थ तारक असा घेतला गेला, वाणीची देवता म्हणून तिला म्हटलं गेलं. नील सरस्वती या नावानी शाक्त संप्रदायामध्ये तंत्र संप्रदायामध्ये तिला महत्वाचं स्थान आहे. तर ती ही सुद्धा दिगंबर आहे, म्हणजे नग्न रूपात आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये, जगातल्या सगळ्या प्राचीन संस्कृतीमध्ये ज्या काही मातृदेवता आहेत ते नग्न रूपातच दाखवले आहेत.
तिसऱ्या क्रमांकाची त्रिपुर सुंदरी नावाची एक मातृदेवता आहे, ही षोडशी माता या नावाने प्रसिद्ध आहे. 16 वर्षाच्या कन्येचं पूजन करणे ही जी परंपरा या नवरात्रात आहे, तर त्यामागे हाच उद्देश आहे की आपण महिलांचा सन्मान अनेक रूपात अनेक काळात करावा. तर अशा तऱ्हेची त्रिपुरा, तीन शरीर, ब्राह्मी, रौद्री, वैष्णव या तीन शक्तीचं शरीर या नावाने त्रिपुरा नावाची मातृदेवता आहे. आणखी तंत्र संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध आणि थोडीशी गुढ अशा उपासना परंपरा असलेली बगुलामुखी नावाची, बगड्याचं मुख असलेली, म्हणजे बगडा कुलचिन्ह ज्या समुदायाचं होतं त्यांची ती मातृदेवता असावी. तिला उत्तर भारतामध्ये पितांबरा असं म्हणतात. आणखी एक मातृदेवता आपण कमला, म्हणजे कमळावर बसलेली या अर्थाने, तर तिला कमलात्मिका किंवा लक्ष्मी विद्या असंही म्हणतात. पूर्व लक्ष्मी, मी लक्ष्मीचं पूर्वरूप म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तसंच आता आपल्याकडे सरस्वती ही मातृदेवता जी आहे विद्येची मानली गेली आहे. तिची जी निर्मिती झाली ती मातंगी नावाच्या मातृदेवतातून झाली. तर ती कला आणि विद्येची देवता आहे असं आपल्या तंत्र संप्रदायात सांगितलेलं आहे. तर ही एक महत्वाची आहे. आणि मातंगीचं रेणुकीशी जे काही नातं आहे, यापूर्वी आपण पाहिलं रेणुकामध्ये की मातंगी ह्या मातृदेवतेशी संबंध रेणुकाचा आहे. आपल्या तुळजापूर मध्ये तुळजा भवानीच्या मंदिराच्या आधी मातंगीचं मंदिर आहे, तसं रेणुकेचं जे स्थान आहे माहूरला तिथे सुद्धा मातंगी या मातृदेवतेचं मंदिर आहे. म्हणजे मातंगी एक दशमहाविद्यामध्ये महत्वाची मातृदेवता मानलेली आहे. तर तिचं पार्वतीशी असलेला संबंध हा दाखवला गेला आहे अनेक ठिकाणी. आणखी एक मातृदेवता यानंतर जी भैरवी नावाची, म्हणजे भैरव हा संरक्षक आहे शिवाचा आणि पार्वतीचा. म्हणजे मातृदेवतांचा जो संरक्षक असतो त्याला क्षेत्रपाळ म्हणतात. तर त्याची जी पत्नीच्या स्त्रीरूप म्हणून भैरवीचं स्थान आहे. तसं धुमावती नावाची एक मातृदेवता आहे, तर तिला सुद्धा मातृदेवते स्थान मिळालेलं आहे. ती निवृत्ती बद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिली होती. निवृत्तीचं हे दशमहाविद्येतलं रूप आहे धुमावती नावाचं. ती म्हातारी, तिचे स्तंभ लोंबकळणारे अशा स्वरूपात दाखवले जातात. तर अशा तऱ्हेने या मातृदेवता, 10 मातृदेवता या नवरात्रामध्ये पूजल्या जातात आणि प्रत्येक दिवस त्याच्या मातृदेवतेला वाहिलेला आहे. सर, थोडस ते ग्रीस मध्ये गार्डन ऑफ अॅडोनिस हे जे सांगितलं तुम्ही, ते थोडस रिपीट करता येईल का सर? ते थोडस हो ते आवश्यक यासाठी आहे की आता छिन्नमस्ता घ्या की तरी मातृदेवता किंवा महाकाली सुद्धा, तर या मातृदेवतेच्या निर्मिती मागे एक उद्देश सांगितला जातो की सृष्टीची निर्मिती. तर सृष्टीची निर्मिती हा महत्वाचा उद्देश आहे ह्या सगळ्या मातृदेवतांच्या पूजनामागे. कारण स्त्री आणि भूमी यांच्यात साधर्म्य साधला आहे सगळ्या जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये. तर आता आपण ह्या काली मातेच्या पायाशी ती जिथे उभी आहे तिथे महादेव दाखवलेला आहे, म्हणजे शंकर दाखवलेला आहे. तर शंकराला तिने मारलं अशी कल्पना या ठिकाणी आहे. तर जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये म्हणजे जो राजा असायचा प्रामुख्याने गोल्डन भाऊ हा जो ग्रंथ आहे जेजी फ्रेझरचा, त्यात त्यांनी म्हटलंय की जर एखाद्या देशाचं संरक्षण करायचं असेल किंवा नवीन जगाची निर्मिती करायची असेल तर त्या राजाचा मृत्यू आवश्यक होता. त्याला मारण्याची परंपरा होती. त्याला त्यांनी सांकेतिक मृत्यू व पुनर्जीवनाचं तत्व असं म्हटलेलं आहे. कोणी? जेजी फ्रेझरनी. आणि जेजी फ्रेझरनी गार्डन ऑफ अॅडोनिसची जी परंपरा आहे त्या परंपरेमागचं कारण सांगितलंय. तसं छिन्नमस्ताबद्दल आपण पाहा, तिच्या हातातील रक्तातून जे राक्षसाचं शिर आहे त्यातून जे रक्त ठिबकतं आणि जे जमिनीत मुरतं त्यातून सृष्टीची निर्मिती होते असं ते आपल्या छिन्नमस्तीच्या संदर्भात किंवा काली मातेच्या संदर्भात सांगितलं जातं. तसं बायबलमध्ये गार्डन ऑफ अॅडोनिस नावाचं एक मिथक आहे. तर त्या मिथकावर आधारित जी परंपरा आहे तिथली, त्या अॅडोनिसचा उत्सव सुद्धा 9 दिवस चालतो तिथे. आणि तिथे महिला एका टोपरीमध्ये गहू, बार्ली, लेट्यूज, बडीशेप तसे लवकर उगवणारे इतरही धान्याची रोपं लावतात आणि त्यांच्या लहान मुळामुळे ते लवकर मरून जातात. म्हणून एका आठवड्यानंतर त्यांना टोपरीतून बाहेर फेकलं जात असे. 5व्या शतकामध्ये, इसवीसनाच्या 5व्या शतकामध्ये अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये असं केलं जात असे. आता ख्रिश्चॅनिटी वाढल्यानंतर ह्या बऱ्याचशा परंपरा तिथे राहिल्या नाही, पण काही ठिकाणी त्या क्षीण स्वरूपात आहे. ऍथेन्स हे जी ग्रीकांची राजधानी आहे त्या ठिकाणी या उत्सवाला गार्डन ऑफ अॅडोनिस म्हणतात.
त्यातून पुनरुज्जीवनाचा संकेत आहे. म्हणजे एकाचा मृत्यू झाला तरी दुसरं जन्माला येतं बाळ, जसं आजामेला नातू झाला असं आपल्याकडे म्हण आहे. तर ही जी परंपरा आहे जीवन सातत्याची, त्याचा प्रतीक म्हणून हा गार्डन ऑफ एडोनिस हा उत्सव आहे. तर त्या विनस ही मातृदेवता, जगातल्या प्राचीन सगळ्या मातृदेवतांना युरोपमध्ये प्रामुख्याने विनस म्हटलंय, आणि विनस ही मूळ मातृदेवता, आणि तिचा आणि एडोनिसचं जे प्रेम झालं त्या प्रेमाचा हा उत्सव मुळात होता. एडमंड स्पेन्सरनी द फेअरी क्वीन या काव्यातून त्याचं वर्णन केलंय. त्याचप्रमाणे एम्मा लाझारस या कवयित्रीने या कल्पनेवर काव्य केलंय. जे जी फ्रेझरनी गोल्डन बो या ग्रंथामध्ये त्या या विधीला, हा जो विधी आहे त्याला जन्म मृत्यूचा हे पुनरुज्जीवनाचा संकेत, म्हणजे पुनरुज्जीवन होतं यातून असं त्यात म्हटलंय. खरंय सर, हेच जाणून घ्यायचं होतं, तंत्रधर्माने ज्या महाविद्यांची संकल्पना मांडली त्या या दहा महाविद्या, पहिली काली, तारा, नंतर त्रिपुर सुंदरी, बगलामुखी, म्हणजे सर त्यांचं कुलचिन्ह वगैरे बगळा होतं का? हा, बगळा हे ज्याचं कुलचिन्ह आहे अशा जमातीची ती मातृदेवता असली पाहिजे, कारण तिचं नाव बगलामुखी आहे. मुखी म्हणजे मुखवटा, मुखवटा या अर्थाने. आणि आपण मुखवट्यावर आणि कुलचिन्हावर बरेचदा चर्चा यापूर्वी केलेली आहे. खरं खरं कमला म्हणजे कमळ असलेली असं म्हणता येईल सर, राईट? बरोबर. पूर्व कमळ हे जिचं कुलचिन्ह आहे, कमळ हे कुलचिन्ह जिचं आहे. आणि मातंगी सर, या अगोदर जेव्हा जेव्हा मातंगीचा उल्लेख झाला तेव्हा काही जणांनी प्रतिक्रिया दर्शवली होती. मातंगी आणि मातंग समाज काय संबंध आहे असं त्यांच्या प्रश्नातून जाणवत होत. ते चांगला प्रश्न आहे. कारण मातंग शब्द हा आहे तो हत्तीसाठी वापरलाय. हत्ती ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा वर्गाची जी मातृदेवता मातंगी आहे. मग आजचा मातंग समाज, त्यातले काही जण विचारत होते की ह्या मातृदेवतेबद्दल मातंग समाजाचा काही संबंध आहे. मातंग आता हे कसं जात म्हणून तिचं आताचं स्वरूप आहे, जातीत तिचं रूपांतर झालं. पूर्वी ती गण होता, तो मातंग गण होता. जसं प्रसेनजित राजा आहे, बुद्धाचा शिष्य होता, राजा प्रसेन, पसे नदी म्हणतात त्याला पाली भाषेत. तर तो मातंग गणाचा गणप्रमुख होता. पुढे तो राजा झाला. गणसंस्था जेव्हा नष्ट होते तेव्हा राज्य संस्था निर्माण होते, आणि नंतर मग एक प्रकारचं हुकुमशाही वातावरण तयार होतं. म्हणजे गणसंस्थेत जी लोकशाही व्यवस्था आहे ती नसते. तर मातंग हा गण आहे. गणपतीसाठी सुद्धा मातंग शब्द वापरला गेलाय. आणि हा गणपती म्हणजे हत्तीचं कुलचिन्ह आहे ना ते. तसंच हनुमान जो आहे, हनुमान त्याचं माकडाचं तोंड आहे, तर माकडाला मंग असं म्हणतात तिकडे दक्षिण भारतातल्या भाषेमध्ये. म्हणून हा तर मांग हा जो शब्द आलाय तो सुद्धा अशा तऱ्हेने मंग म्हणजे माकड ज्याचं कुलचिन्ह होतं त्या गणातून तो निर्माण झालाय. आणि आज त्याचं रूप जातीचं झालेलं आहे. म्हणजे मातंग आणि मांग हे दोन शब्द आपण पर्यायी म्हणून वापरतो, पण हे स्वतंत्र आहेत. मांग म्हणजे ज्याचं कुलचिन्ह माकड आहे असा वर्ग, आणि मातंग म्हणजे ज्याचं कुलचिन्ह हत्ती आहे असं गण. आणि त्या गणाचं पुढे जातीत रूपांतर झालं. आज जी मातंग जात आहे तिचा संबंध हनुमानाशी आहे आणि गणपतीशी आहे. खरंय सर, तुम्ही मंग हा शब्द सांगितला माकडाला, तर मंकी हा शब्द थोडा सिमिलर आहे बघा मंग या शब्दाशी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बरेचदा काय होतं की जागतिक सगळ्या भाषांमध्ये काही काही शब्द सारख्या अर्थाचे आहेत. खरंय. मातंगी ही कला विद्यांची देवता असं म्हटलेलं आहे तुम्ही, आणि मातंगांमध्ये कला ही आहे सर पहिल्यापासून, म्हणजे काही ते गाणं, त्यांच्याकडे गाणं वाजवणं, आता बँड बाजामध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. हलगी वाजवणे, सनई वाजवणे, ते कलावंतच लोक आहेत ते. हा, बरोबर आहे. खरंय सर. आणि मातंगी विरुद्ध सरस्वती अशी एक संकल्पना आपल्या आदिमाया या पुस्तकात मला वाचताना जाणवली. तर मातंगी विरुद्ध सरस्वती काय, म्हणजे परस्पर विरोधी होत्या की कसं आहे? कारण आपण सरस्वतीवर चर्चा करताना अनाहिता सरस्वती झाली ही एक मुद्दा आपण स्पष्ट केला होता, हा एक मुद्दा. बरोबर आहे. आणि अनाहिता ही मूर्ती रूपात इराणमध्ये आहे, इराकमध्ये आहे, आणि तुर्कस्तानातही तिच्या मूर्ती सापडतात. म्हणजे ती मुळात नदी देवता आहे, पण तिचं मानवी रूप जे आहे ते अनाहिता. आणि अफगाणिस्तानमध्ये हेलमंड प्रांतामध्ये हेलमंड नावाची नदी आहे, तिचं पर्शियन नाव हरहवती आहे. हरहवती
म्हणजे सऐवजी ह वापरला आहे, जसं हिंदूच्या ऐवजी हिंदू वापरतात, सप्ताच्या ठिकाणी हप्ता म्हणतात किंवा सप्त सिंधू हप्ता हिंदू किंवा असुर अहुर, हे जे उच्चार आहे पारशी आणि वैदिक संस्कृतामधल्या फरकाचे, तर अशा तऱ्हेने ही जी हरहवती आहे ती भारतात आल्यावर तिच्या उपासकांनी तिला सरस्वती म्हटलं आणि मग तिचं मूर्तीरूप जेव्हा करायचं होतं तेव्हा ती मातंगी पासून तिची प्रतिकृती बनवली गेली. मातंगी मातृदेवता दक्ष महाविद्यात होतीच, संत संप्रदायात होतीच, तर तिची नक्कल करून सरस्वतीची मूर्ती तयार करण्यात आली. पुन्हा मातंगी व रेणुका हा संबंधही तुम्ही सांगितला. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो रेणुका हा एपिसोड आपल्या मराठी दर्शन चॅनलवर डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही रेणुका या मातृदेवतेबद्दल त्यामध्ये माहिती जाणून घेऊ शकता. आणि भुवनेश्वरी सर, तुम्ही सांगितलं त्रिपुरा या महाविद्येचं सरळ रूप म्हणून भुवनेश्वरीला ओळखलं जातं. भुवनेश्वरी हा जास्त शब्द ऐकला नाही सर अगोदर मी. भुवन हा शब्द जो आहे, भुवन शब्द स्वर्गासाठी वापरतात, स्वर्गाने तो शब्द वापरतात. आणि आताही आपल्याकडे जे घर असतात, मोठं घर असेल बंगला असेल एखाद्याचा, त्याला भुवन म्हणतात. त्याच्या दृष्टीने तो स्वर्ग असतो, तो ज्या ठिकाणी राहतो तो ठिकाण, ते ठिकाण चांगलं. भुवनेश्वरीचं कुठं मंदिर स्थळ, तिचा इतिहास सर थोडस? भुवनेश्वरीची बरीच मंदिरं आहेत, म्हणजे तंत्र संप्रदाय आपल्याकडे दक्षिण भारतात आहे, उत्तर भारतात त्याचं स्वरूप क्षीण झालंय किंवा रूप बदलून गेलेलं आहे. जसं छिन्नमस्ता, छिन्नमस्ता ही मातृदेवता आपल्याकडे मध्य प्रदेशात सापडते आणि विशेषतः दक्षिण भारतात तिची मंदिरं खूप आहेत, तसंच भुवनेश्वरीची मंदिरं सुद्धा आहेत. या महायुद्धामध्ये या महाविद्यामधली भैरवी ही एक नववी मातृदेवता तुम्ही जर मग अशी सांगितलं, ही एक भैरवी ही एक विद्या, भैरवी म्हणून एक राग पण आहे सर. हो, संगीतामध्ये भैरव राग आहे आणि भैरवी सुद्धा आहे. अच्छा, तर दोन्ही आणि दहावी भैरवाचे बरेच प्रकार आहे, भैरव वगैरे. दहावी विद्या सांगितली होती धुमावती निरुती, तर श्रोत्यांना मी सांगू इच्छितो निरुती हा भाग पहिला डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्ट मधला भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग एक मध्ये तुम्ही निरुतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. सर काही मिस होत असेल तर निरोपापूर्वी तुम्ही थोडस कव्हर करू शकता सर ते. आता मिस होण्यासारखं यात काही, आपण बऱ्याचशा दहाही महाविद्यांचा परामर्श घेतलेला आहे. हो खरं. आता ह्या त्रिपुरा ही षोडशी आहे. मी सहा काय होतं की हा जो काळ आहे आपण जो नवरात्राचा काळ मानतो हा म्हणजे भूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, ज्या जमिनीने आपल्याला पीक दिलं, ज्याच्यामुळे आपण आपल्याला अन्न मिळतं आणि ज्याच्यामुळे आपलं जीवन आहे, तिच्याबद्दल सहानुभूती आणि विशेषतः तिची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा उत्सव आहे. तर तिला स्त्री रूपात पाहिल्यामुळे स्त्री ही कोणत्याही वयातली असो तिचा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा किमान या काळात केली जाते. पण याच काळात स्त्रियांचं जे नुकसान होतं, म्हणजे त्यांच्यावर अत्याचार होतात, ते गरबा डान्स करण्याच्या निमित्ताने म्हणा की या दुर्गोत्सवाच्या गर्दीत सुद्धा बऱ्याच प्रकारे स्त्रियांना त्रास होतो. म्हणजे आपण मूळ उद्देश जो या नवरात्राचा आहे तो त्यापासून दूर गेलेलो आहोत. तर या सगळ्या मातृदेवता विविध वयोगटात, धुमावती ही म्हातारी आहे, म्हाताऱ्या स्त्रियांवरही आता बलात्कार व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आता म्हणजे पुरुष हा जनावरापेक्षा हिंद झाला, जनावर कधी बलात्कार करत नाही, ते कन्व्हिन्स करतात, प्रेम करतात आणि मग संबंध ठेवतात. आपल्याकडे कन्व्हिन्सिंगचा प्रकारच नाही, म्हणजे पुरुष सत्ता प्रवृत्ती असल्यामुळे एक मालकीची भावना, मालकी हक्काची भावना स्त्रियांच्या बद्दल पुरुषांच्या मनात आहे, त्यामुळे ती आपण भोगली पाहिजे. तर अशा तऱ्हेने जनावराच्या पलीकडे माणूस गेलेला आहे. अशा काळामध्ये नवरात्र हा उत्सव साजरा करताना आपण प्रत्येक वयोगटाच्या स्त्रीचा सन्मान, महिलेचा सन्मान केला पाहिजे, असा एक संदेश या सगळ्या महाविद्या दश महाविद्यालयाच्या विद्वान आहेत, त्यांच्यापासून विद्या आपल्याला मिळते. म्हणजे वैदिकांमध्ये फक्त एकच विद्येची देवता आहे ती सरस्वती, पण तंत्र संप्रदायात 10 महाविद्या, म्हणजे 10 पटीनी त्यांच्याकडे ज्ञान आहे असं यातून सूचित करायचं आहे. खरं आहे सर, स्त्रीचा आदर व्हायला पाहिजे कारण आपली मातृसत्ता संस्कृती आहे. स्त्री कोणत्याही वयातली असू द्या, बाल, तरुण, वृद्ध, स्त्रीचा हा सन्मान व्हायलाच पाहिजे, मातृ समान आहे असं एकंदरीत शेवटी तुम्ही सांगितलं सर. श्रोत्यांना मी सांगू इच्छितो
सरांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे, जिजाई प्रकाशन पुणे या संस्थांकडे उपलब्ध आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक आम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये देत आहोत, त्या नंबरला कॉल करून तुम्ही ती पुस्तकं मागवू शकता. amazon.com वरही ऑर्डर करून तुम्ही ती पुस्तकं मागवू शकता. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनलवरील डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट नक्की पाहत चला. वेळोवेळी तुम्हाला अशीच उपयुक्त माहिती भेटत राहील. प्रत्येक एपिसोड पहा, चिकित्सा करा, सरांची पुस्तकं वाचा, चिकित्सा करा, चिंतन करा. मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओज नक्की शेअर करा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.